मुलं नव्हती, 26 वर्ष लग्नाऱ्याहूनही मूल नव्हतं. आमच्या नवरा बायकोमध्ये फार मतभेद होत होते ह्या घरात राहायला आल्यापासून. माझे मिस्टर आपल्याला आपलं मूल नको म्हणत होते. ते एक तर दुसरं मॅरेज लग्न करायचं किंवा भावाच्या मुलांना वगैरे सगळी प्रॉपर्टी द्यायची, हे सर्व ते बोलत होते. हे सर्व होत होतं. त्याच्यामुळे माझे जवळचे रिलेशन इतके खराब झाले होते की मी म्हणजे ते कसे सुधरवू हा मला प्रश्न पडत होता की माझ्याकडून काय चुकतंय. सरळ वास्तूचं जेव्हा मार्गदर्शन घेतलं त्याच्यानंतर असं हे झालं की माझे मिस्टर स्वतः डॉक्टरांकडे आले. आम्ही टेस्ट्यूब उभी केली. आज माझं बाळ खूप छान मुलगी मला झालेली आहे. आम्ही पुण्यात आल्यानंतर आमचा बिझनेस छोटा होता, पण हे सरळ वास्तूचं हे केल्यानंतर आमचा बिझनेस ऑल इंडियात म्हणजे टोटल साऊथ साईड झाला. आता सध्या गुजरातवरून आमचं बिझनेस चालू आहे, दिल्ली आग्र्यावरून चालू आहे. पार्ले कंपनीला आमचा वेफर्सचा बटाटा जातो. आणि माझे मिस्टरसुद्धा आता इतके आनंदी असतात की ते बिझनेस झाला त्यांचं दुकानावरचं उरकलं की ते मुलीजवळ येऊन बसतात, एवढे ते सुखी झालेले आहेत. माझी मुलगी मला 26/6/2015 झाली. त्या दिवशी कोल्हापूरच्या राजांचा वाढदिवस होता. त्याच दिवशी कोल्हापूरला माझी मुलगी जन्माला आली. त्याच्यामुळे तिचं नाव आम्ही राजलक्ष्मी ठेवलेलं आहे. आणि ती खरंच राजलक्ष्मी छान आहे. आणि कधी योग आला तर मी चंद्रशेखर गुरुजींच्या पायावर तिला नक्की घालायला घेऊन जाणार आहे. आणि त्यांना माझ्यातर्फे खूप म्हणजे अनेक दणवड म्हणतात ते दणवडच स्वतः शहा अगदी आहे.